नमस्कार, S2MKY मेकिंग चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी ढाबा स्टाईल चिकन मसाला। चिकन रेसिपीमध्ये कोल्हापुरी ढाबा स्टाईल चिकन मसाला हा खूप फेमस आहे। कोल्हापुरी चिकन मसाला खाण्यासाठी खूप टेस्टी असतो। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा हळद, एक चमचा मीठ, एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून हे मिक्स करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ यामध्ये आपण चिकन व्यवस्थित कोट करून घेऊ। चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मस्त ताजा ताजा मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी 2 चमचे धने, 2 चमचे तीळ, 4 बेडगी मिरची, 1 चमचा जिरे, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, 1 चक्रीफूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 चमचे सुकं खोबरं। आता आपण हे सर्व मसाले ड्राय रोस्ट करून घेऊ। गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये मसाले टाकू आणि हे थोडेसे ड्राय रोस्ट करून घेऊ। घरी बनवलेल्या मसाल्यापासून बनवलेले चिकन खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। सुक्का खोबराकीस घालून आपण हे मसाले आणखी 2 मिनिट हलकेसे भाजून घेऊ। आपले मसाले छान असे भाजले आहेत। आता आपण हे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता छान असा ताजा ताजा मसाला आपला तयार आहे। आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूयात। आपण एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल घालून तेल गरम करून घेऊ। मी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले आहेत। तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये सगळ्यात अगोदर बारीक कट केलेला कांदा घालू आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालू आणि पुन्हा 1-2 मिनिट ते फ्राय करून घेऊ। आपला कांदा छान असा मेल्ट झाला आहे। आता आपण यामध्ये बारीक कट केलेले 2 टोमॅटो घालू आणि हे पुन्हा 4-5 मिनिट टोमॅटो छान शिजेपर्यंत फ्राय करून घेऊ। टोमॅटो आणि कांदा छान असा एकजीव झाला आहे। आता आपण यामध्ये बनवून घेतलेला ताजा ताजा मसाला घालूयात। आता हे मिक्स करून 2 मिनिट छान शिजवून घेऊ। परतलेले मसाले आपण एक बाजूला करून घेऊयात आणि त्यामध्ये 1 चमचा बेसन घालून ते छान असे 1 मिनिट परतवून घेऊयात, त्यामुळे त्यातील कच्चेपणा निघून जातो। आपले बेसन छान असे फ्राय झाले आहे। आता आपण ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात। आता आपण हे चिकन या मसाल्यामध्ये मस्त असे कोट करून घेऊयात। चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावर आपण त्याला 1-3 मिनिट झाकून ठेवूयात। 2-3 मिनिट झाले आहेत। आता आपण यामध्ये गरम केलेले थोडेसे पाणी घालू। चिकनमध्ये थोडेच पाणी घालायचे आहे कारण चिकनलाही पुन्हा पाणी सुटते। हे आता मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे 20 मिनिट झाकून ठेवू। साधारण 1-7-8 मिनिटानंतर आपण ते उघडून बघूयात आणि हलवून घेऊयात। मधून मधून चिकन मिक्स करून घेतल्यामुळे ते खाली कढईला चिकटत नाही। चिकनसाठी आपण घरी बनवलेला मसाल्याचा खूप छान असा सुगंध येतो। चिकन मॅरिनेट करताना आपण यामध्ये मीठ घातले होते, याचा विचार करून आपण यामध्ये अगदी थोडेसे मीठ घालू आणि ते मिक्स करून घेऊ। 20 मिनिट झाले आहेत।
आता आपण आपले चिकन शिजले की नाही ते बघूयात। आपले चिकन छान असे शिजले आहे, आता आपण त्यावरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात। आणि आता आपले ढाबा स्टाईल कोल्हापुरी चिकन खाण्यासाठी रेडी आहे। आता आपण ते एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ। तुम्ही हे चिकन तंदूर रोटी, चपाती, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, नान आणि राईस सोबत सुद्धा खाऊ शकता। मी इथे तांदळाची भाकरी बनवली आहे आणि मी हे चिकन तांदळाच्या भाकरीसोबत सर्व केले आहे। तुम्ही सुद्धा असे चिकन घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।